बाहेरचे लोक येतात, घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस सोडतात त्याची माहिती घ्यायला नको. हा असा काही प्रश्न असतात, त्यामुळे साध्या प्रश्नाची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही, सदनामध्ये येणार नाही, काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही आग्रह करत असाल तर बाहेर जा. याचा अर्थ संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालू इच्छित याचा उत्कृष्ट नमुना. नाही, तीन बिलं केली, अर्ध्या तासाच्या आत तीन बिलं मंजूर केली, याच्यावर चर्चा सुद्धा नाही. आणि ज्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत, पत्रकारांच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी आहेत. समजा नाही असं की ह्या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराशी समजत असलेल्या ज्या शक्ती आहेत संघटना आहेत त्यांना नॉमिनेट करायचं, त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा, याशिवाय दुसरं काही नाही. या समान एजन्सी या आजच्या सत्ताधारी पक्षाचं त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते. आज ते हे करू शकतात, उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या ह्या करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल. एनसीपी का जो चुनाव चिन्ह है घड़ी वो अभी दो गुटों में एनसीपी बटी है, तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा? ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है, इसका फाइनल डिस्कशन हुआ है. फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस पर हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे, ऐसी बात हम लोगों को कही है, हम राह देखेंगे. आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं लिहिले आहे, समाजामध्ये कसुचा राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सवलतीची, ठीक आहे, त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं, पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा जपणूक करावी अशी मागणी आहे. आणि ती मागणी आज याच्यातून दोन समाजात कटुता होणार नाही या पद्धतीने सोडावी असा मला वाटतं. बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं और ये किसने कहा? संसद में सुप्रिया ताई ने कहा, सुप्रिया ताई ने कल कहा है. नहीं, सुप्रिया ताई ने ऐसा कहा नहीं, बीजेपी के लोग हमारा सुनेंगे, अरे हम इनके खिलाफ चुनाव लेते हैं. नाही, असं आहे, अपोजिशनने त्याच्यामध्ये सरकारने माहिती द्यावी हे सांगितलं, एक हे सांगत असताना हे तरुण घुसले का, त्याच्यामुळे काय होतं, त्यांची काही मागणी होती का,
त्यांचा फास कुणी काढला या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेतो. माध्यमांकडून ती माहिती पुढे आली आहे, जे मुलं पकडल्या गेले त्यांच्या स्टेटमेंटमधून ती माहिती पुढे आली आहे. आम्ही इतके शिकलो, इतके वर्षापासून नोकरीसाठी याचा अर्थ मिळाला नाही. याचा अर्थ त्यांचा काही दुखणं जास्त असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही. त्यांनी जे काही काम केले ते चुकीचं आहे, पण चुकीचं काम करायला तो उद्देश का झाला त्याला काही गंभीर कारण असतील तर त्याची सुद्धा नोंद सरकारने घेतली हा आमचा अर्ज आहे. तर असं कहा सरकार कहाँ बदली है? बात ऐसी है कि सरकार जो कोई हुकूमत में बैठे है उनकी जिम्मेदारी है कि डेवलपमेंट के लिए ज्यादा ध्यान देने की आवश्यकता है. डेवलपमेंट नजरअंदाज करके काम करेगी तो लोग जब उनको मौका मिलेगा तो सर्वच सिखाएंगे. एक स्थानिक प्रश्न, तुम्ही म्हणालात लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही पक्ष एक त्याच्यामध्ये अमरावतीचा क्लेम राष्ट्रवादी करेल का? असं आहे की मागच्या ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीचे आमचे जे स्थानिक सरकारी आहेत त्यांची आग्रह या जागेच्या संबंधीचा आहे. आमच्या सरकारांचा जो आग्रह आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. याचा अर्थ उद्या लगेच निर्णय झाला असं नाही, पण आम्ही प्रोसेस डिस्कस करू, अर्ज करू. थँक्यू सर. थँक्यू. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. राम मंदिर होण्यात अनेकांचं योगदान होतं, याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बच्चूकडूंची भेट ही राजकीय नसल्याचा खुलासाही त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीचा चेहरा कोण यावर लवकरच निर्णय घेऊ अशा स्वरूपाचं भाष्यसुद्धा त्यांनी केलं आहे.